महाराष्ट्राला निसर्गाने अनेक प्रकारचे मौल्यवान दागिने दिले आहेत. सह्याद्री पर्वतांच्या माळा त्यापैकीच एक दागिना आहे. जंगल दरी परिसरात निसर्गासोबत मंत्रमुग्ध करणाऱ्या पर्वतावरच्या भागात राहणारे आदिवासी आढळतात. यांचं नाव वारली असं पडलं. महाराष्ट्रातील विविध आदिवासींमध्ये वारली ही एक अत्यंत महत्वाची जमात आहे. वारलींनी स्वतःची ओळख जगाला त्यांच्या चित्रकलेच्या गुणकौशल्यामुळे पटवून दिलेली आहे. वारली महाराष्ट्रातील इतर आदिवासींपेक्षा अधिक सामाजिक आणि सांस्कृतिक मापदंडानं परिपक्व मानली जाते. या आदिवाशांचं वास्तव्य मुंबई शहरापासून किमान 100 ते 150 किलोमीटर अंतरावर आढळतं. २००१ मध्ये केलेल्या जनगणनेनुसार वारल्यांची लोकसंख्या 6,27,197 इतकी आहे. वारली आदिवासी मुख्यत्वे ठाणे, नाशिक, दमण, धरमपूर या भागात आहेत. प्रामुख्यानं ठाणे शहराच्या आसपास वारली या आदिवासींचे गड आहेत. मुरडे, डावर, निहीर असे 3 प्रादेशिक भेद आढळतात. डावर वारली आदिवासी उंबरगाव या भागात आढळतात. त्यांना कठवाले असंही म्हणतात. पालघर आणि जव्हार परिसरात निहिरे वारली आढळतात. मुरडे वारली आदिवासी दमण आणि धरमपूर परिसरात आढळतात. ही वारली आदिवाशांची वस्ती. या वस्तीला वारली पाडा असं म्हणतात. वारल्यांची वस्ती पाड्या पाड्यातून आढळते. पूर्वीच्या काळात कारवी कुडाच्या शेणानं सारवलेल्या भिंती आणि गवताचं छप्पर अशी झोपडी हे वारल्यांचं पारंपरिक घर असायचं. अलीकडे बऱ्याच वारल्यांनी दगडमातीच्या जोत्यावर घरं उभी केलेली असून घरावर कौलही घातली आहेत. वसई जव्हार परिसरातील वारली या दृष्टीनं पुढं आहेत. सर्वसामान्य वारली वर्णानं काळे आणि शरीर यष्टीनं कृशी असे आढळतात. काही स्त्रिया वर्णानं उजळ असतात. वारली स्त्रिया 9 वारी लुगडं नेसतात, 16 ब्लाऊज वापरतात. तसंच विवाहित स्त्रिया काली गाठी मणी मंगळसूत्र आणि कुमारिका नकली मण्यांच्या माळा वापरतात. वारली स्त्रिया 9 वारी लुगडं नेसतात, 16 ब्लाऊज वापरतात. वारली मांसाहारी आहेत. आहारामध्ये भात आणि मासे खातात. मासे मारणे, शिकार करणे, ताडी माडी दारू पाडणे पिणे सर्रासपणे चालते. स्वच्छंद जगण्याच्या सवयीमुळे इतकं काम करूनही ते कर्जबाजारीच असतात. वारली स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. वारलींना लहानपणापासूनच आपल्या परंपरेची शिकवण दिली जाते. विविध सण उत्सव वारली साजरे करतात. गावचे तोरणे भरणे, बोळवती, कोली भाजी सण, वाघबारस, होळी, दसरा, दिवाळी, मळणीचा सण ते साजरा करतात. शिवेच्या देवतांसाठी बोहाडाही साजरा करतात. अलीकडे वारली गणपतीही बसवू लागले आहेत. गायत्री, कणसरी, धर्तरी यांना ते पवित्र देवता मानतात.
नारंददेव त्यांचा कुलदेव, शिवाय वाघ्या, हिरवादेव, चितोबादेव, हिमाई या देवांनाही ते पूजतात. शेती हा वारल्यांचा मुख्य व्यवसाय आहे. पूर्वी वारली वेठबिगार म्हणूनही काम करत. अलीकडे वारली शहरी भागात जाऊन बांधकाम, पुलाची कामं, रस्त्याची कामं, वीट भट्टीची कामं करून आपला उदरनिर्वाह करतात. वारली आदिवासी हे जंगलावरच अवलंबून असतात. उदाहरणार्थ जंगल वेचून आपली चूल पेटण्याची व्यवस्था करतात. डिंक काढणे, लाकूड तोडणे, बांबू तोडणे, औषधी शोधणे या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना जंगलातच जावं लागतं. आणि म्हणूनच वारलींच्या आयुष्यात जंगलाला खूप महत्व आहे. हे वाघ्या म्हणजेच वाघदेवतेचं मंदिर आहे. सर्वप्रथम म्हणजे वारली लोकांची एक महत्वाचा एक पूजा असते, म्हणजे वाघोबा देवांची पूजा केली जाते. ही पूजा झाल्यानंतर बाकीचे जे काय पूजेचे कार्य सुरू असते ते पूजा केली जाते. आणि पहिली पूजा म्हणजे ते एक कोली देवांची, म्हणजे नवीन पाऊस पडतो त्याच्यानंतर ती वनस्पती कोली म्हणून एक वनस्पती असते, ती पूजा केल्यानंतर ते बाकीचे म्हणजे त्यांचं घराघराची जी पूजा असते ती सुरू केली जाते. कुठल्याही शुभ कार्याच्या आधी या ठिकाणी यथायोग्य पूजा करण्यात येते, बळी दिला जातो. वारली समाजात अनेक कुळे आहेत, प्रामुख्याने दांडेकर, रिजड, नडगे, पागी, वरटा, शिंगडा, दरडा, भोये इत्यादी आडनावं वारली जमातीत आढळतात. अलौकिक शक्ती आणि दिव्य प्राण्यांवर विश्वास ठेवणारा धर्म वारली पाळतात. जलदेवता, प्राणीदेवता आणि भूते खेते यावर त्यांचा अतूट विश्वास आहे. वारली लोक आजारपण, मृत्यू, दैवी अवकृपा मानतात. स्वभावानं संकोची, भित्रे, श्रद्धाळू असल्यामुळं देवावर त्यांचा अधिक विश्वास आहे. धान्य पूजा करून ते कणसरीची वात लावतात. देव उजवण्यासाठी डहाक हा कला प्रकार करतात. पाऊस मागण्यासाठी घुमसा नाच हाही वारल्यांचा वैशिष्ट्यपूर्ण कला प्रकार आहे. वारल्यांची स्वतंत्र अशी अत्यंत उत्सवप्रिय जीवन पद्धती आहे. अगदी जन्म झाल्या झाल्या नवजात वारल्याच्या कानात आणि मनात वारली आपल्या जीवन पद्धतीचं बीज पेरतात. जन्म झालेल्या नवजात बाळाच्या नामकरण विधी वारली एका दिव्यात दोन वाती लावून तांदुळाच्या 7 मुठींवर दिवा ठेवतात. गेरूनं भिंतीवर चित्र काढलेल्या प्रतिमेसमोर बाळाला ठेवलं जातं आणि त्याचं मस्तक टेकवलं जातं. त्यानंतर बाळाला आणि त्याच्या आईला दिव्याचं तेज आशीर्वाद म्हणून देण्यात येतं. त्यानंतर कापडाच्या झोळीचा पाळणा बांधला जातो, त्यामध्ये बाळाला झुलवण्यात येतं आणि वर खाली फिरवण्यात येतं. त्यानंतर विळा आणि ताटली पाळण्याच्या अवतीभोवती वाजवण्यात येते आणि त्यातूनच त्या बाळाची ऐकण्याची आणि बघण्याची क्षमता तपासण्यात येते. बालपणातच वारली आपल्या परिसराशी एकनिष्ठ होतो. झाडावर चढणे, लाकडाची खेळणी खेळणे, गुल्लेर चालवणे, जंगली जनावरांपासून स्वरक्षण करणे दैनंदिन जीवनात मोठ्यांना हातभार लावणे, गाय, बकरी, कोंबडी
इत्यादींना मोठ्या जोमात पाळणे. काही वारली लहानपणापासूनच शिक्षणातही प्रगती करतात. वारल्यात प्रामुख्यानं विवाह प्रथेत तीन पद्धतींना मान्यता आहे. सर्वसामान्य पद्धती, घर जावई पद्धती, कोरड्यावर राहण्याची पद्धती, या तीनही पद्धती मुलांसाठी लागू होतात. मुलींसाठी देज पद्धतीला मान्यता आहे, तसंच काडीमोड प्रथेला सुद्धा मान्यता आहे. डाग भगत डाग वाजवतात, गातात आणि पडद्यामागं पारंपरिक वारली चित्र काढतात. मुलाची आई ढोल वाजवणाऱ्या मुलांना ओवाळते आणि त्यांच्या पाया पडते. पांढऱ्या कापडात लाह्या बांधून त्याच्या गाठी बांधण्यात येतात. दिवा पूजा करून ताडी माडी चढवतात आणि नंतर पडदा हटवतात. या विधीला ते पृथ्वी सूर्य मिलाप असं म्हणतात. गाणाऱ्या भगतांना ताडी माडी पाजण्यात येते. हे विधी वारल्यांमध्ये सर्व कार्यांच्या प्रारंभी केले जातात. भवरा काढून त्याच्यावर पाट ठेवून नवऱ्या मुलाला त्याच्यावर बसवून झाडाची विधिवत पूजा केली जाते. झाड रोवल्यावर एका कुमारिकेच्या डोक्यावर कलश ठेवून त्यांना ओवाळण्यात येतं. मुलाच्या मामाला पण ओवाळण्याची प्रथा आहे. आणि ओटी भरण्यात येते. लग्न उत्सवात संपूर्ण वारली पाडा आपल्या घरचं लग्न समजून आपापल्या पद्धतीनं रममाण होतो. नवऱ्या मुलाची आई आणि ताई त्याला ओवाळते. मुलाच्या आई वडिलांचं कपाळ भरलं जातं. वारली आपल्या पारंपरिक सामूहिक नृत्यामध्ये ढोल आणि ताटलीच्या नादात आनंद घेतो. त्यानंतर नवऱ्या मुलाला घराबाहेर एका चटईवर बसवून जानोशासाठी रवाना केलं जातं. अर्थात नवरा मुलगा आता लग्न करून आपल्या नवरीला घेऊनच परतणार. वाद्यांच्या जोशात वारली नवऱ्याची मिरवणूक काढली जाते. ताडीमाडीच्या पाहुणचारासोबत वऱ्हाडी या मिरवणुकीत सामील होतात. मुलाला गावाबाहेर गावदेवतेची पूजा करावी लागते. गावदेवतेच्या पूजेचं स्थान वर्षातून एकदाच साफ केलं जातं. ही पूजा आटोपल्यावर नवऱ्या मुलाला खांद्यावर बसवून पळत पळत लग्नस्थानापर्यंत नेण्यात येतं. लग्न करून जेव्हा नवरा मुलगा नवरीला आपल्या पाड्यामध्ये घेऊन येतो तेव्हा परत सारे मुलामुलीला आशीर्वाद देण्यासाठी जमतात. ताडीमाडीचा पाहुणचार तसंच उत्सव साजरा करण्यासाठी पारंपरिक नृत्य केलं जातं. इतर कला प्रकारात तारपा हे वारल्यांचं वैशिष्ट्य आहे. या वाद्याच्या सुरावर आणि तालावर ते तारपा नृत्य करतात. मोठं आकर्षक असं हे नृत्य आहे.
ढोलावरचा नाच, काठ्यावरचा नाच हेही आकर्षक नृत्य प्रकार आहेत. याशिवाय काशाच्या थाळीवर चालणारी मयताची बात हा लक्षवेधी कथनाचा प्रकार आहे. बोहाडा हाही मुखवटा नाट्याचा कला प्रकार ते करतात. मादळ नाट्य ही तर वारली मंडळींची मराठी रंगभूमीला दिलेली एक देणगीच म्हटली पाहिजे. वारली कुटुंब पितृसत्ताक आहे. त्यांच्यामध्ये सामूहिक कुटुंब पद्धती नसल्यानं विवाहित मुलं लग्न होताच विभक्त राहायला लागतात. वारल्यांचं खास वैशिष्ट्य सांगणारे अनेक कला प्रकार आहेत. वारली आदिवासी हे भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा त्यांच्या चित्रकलेच्या गुणकौशल्यामुळे ओळखले जातात. वारली ही चित्रकलेची एक संपूर्ण शैली आहे. त्यामध्ये असतात जीवनातले उत्सवाचे क्षण, यात्रा, जत्रा, तसंच शिकारीचे क्षण. धार्मिक विधींमध्ये वारली चित्र बनवली जातात. पारंपरिक वारली चित्र भिंतीवर गेरू लेपून, तांदुळाचा भुगा बनवून, बांबूच्या कामटीचा ब्रश सारखा वापर करून बनवलं जातं. अलीकडे आधुनिक चित्रकार पोस्टर कलरचा वापर करून कागदावर आणि कापडांवर ही चित्र बनवतात. आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या मार्फत वारली चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाते आणि राज्यस्तरीय प्रदर्शनही भरवलं जातं. हे आहेत वारली चित्रकारांमधील एक प्रसिद्ध चित्रकार जीवा म्हसे. यांच्या कलेचा गौरव म्हणून भारत सरकारकडून यांना मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र मिळालं आहे. घाटीमधले वारली मंत्रतंत्र जीवन पद्धतीला मान्यता देतात, त्यावर विश्वास ठेवतात. कौल लावणे, अंगात देवाचा संचार होणे यावर त्यांचा विश्वास आहे. भगत हा त्यांचा देवऋषी आणि वैद्य असतो. त्याच्या सल्ल्यानंच सर्व धार्मिक कार्य होतात. वारल्यांचा पूर्वजन्मावर विश्वास आहे. पाड्यावर वीर करण्याची प्रथा आढळते. मंत्रविद्या करणाऱ्या स्त्रीला ते भूताळी असं म्हणतात. वारली समाजात मृत्यू झालेल्या व्यक्तीला जाळण्यात येतं. मृत्यूच्या दिवसापासून पाचव्या दिवशी त्याच्या आत्म्याला बोलावून सवाल जवाब करून त्याच्या आवडी निवडी आणि इच्छा विचारण्यात येतात. दोन भगत या कार्यासाठी नियुक्त करण्यात येतात. एक सकारात्मक भूमिका निभावतो आणि दुसरा नकारात्मक. हेतू हा की आत्म्यातले गुणदोष निघून जावे. ज्याचा मृत्यू झाला त्याच्या घरात मृतकाच्या पाच वस्तू मृतकाचे जवळचे नाते संबंधी लपवतात. भगत ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या वस्तू लपवलेल्या आहेत त्या त्या नातेवाईकाचा हात धरून घरात घेऊन जातो आणि त्यांनी लपवलेल्या वस्तू सर्वांसमोर शोधून दाखवतो. त्यानंतर रात्री कोंबडीचा बळी देऊन ताडीमाडी दारू सोबत सगळे जण सहभोजन करतात. कुंभाराचंही वारली आदिवासींमध्ये अत्यंत महत्व आहे. जेव्हा वारली पुरुषाचा मृत्यू होतो तेव्हा 12 मडक्यांचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे जेव्हा वारली स्त्रीचा मृत्यू होतो तेव्हा 9 मडक्यांचा उपयोग केला जातो. ग्लोबलायझेशनच्या काळात भारत सरकार वारली आदिवासींसारख्या आगळ्या वेगळ्या जीवनशैलीचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. त्यांच्यातल्या सकारात्मक बाजूंचं अध्ययन करून वारल्यांना प्रगतीच्या नवीन दिशा देण्यात येत आहे. संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेणारी वारल्यांची चित्रकला आणि जीवनशैली दिवसेंदिवस अत्यंत महत्वाची होत चालली आहे आणि